तर स्वागत सत्कार संपलेला आहे आणि खरोखरच ज्यांच्या नावाने लगातार 12 वर्ष ही स्पर्धा ठेवली जाते असे आमचे गुरुवर्य पिताश्री स्वर्गीय रघुनाथ पाटील यांच्या आत्मॅच चिरशांती लाभावी म्हणून 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं हे सर्वांना विनंती आहे. ही स्पर्धा ज्यांच्या नावानं भरवली जाते ते आमचे गुरुवर्य रघुनाथ पाटील. संपूर्ण खेळ बंद करायचा आहे, श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे. मैदानावर खेळ सुरू आहे तर बंद करा प्लीज, चेंडू आपण जप्त करून घ्या प्लीज. सर्वांनी 2 मिनिटं शांत राहायचं. मित्रांनो, या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम होतोय. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा गेल्या 12 वर्षापासून आम्ही आयोजित करतोय त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 1979 साली स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या बेड्यामध्ये त्यांनी शाळा ओपन केली. शिक्षकांना 5 वर्ष जेवण, 5 वर्ष राहण्याची सोय आणि 5 वर्ष पगाराची व्यवस्था ज्यांनी केली ते 1979 साली लाखिवली गावातील श्री रघुनाथ दादू पाटील यांनी या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना नव्हे तर संपूर्ण परिसराला शिक्षणाचे जी दारं ठोकत होती, ज्यांना शिक्षणासाठी खारभावला जावं लागत होतं, ज्यांना शिक्षणासाठी पीआर हायस्कूल या ठिकाणी जाणं होतं, तर त्या ठिकाणी या ठिकाणी आमच्याकडे गठ्ठेवार साहेब आले आणि आमची संपूर्ण टीम या ठिकाणी मोरेश्वर पाटील आहेत आमचे बंधू, यांच्या सहकार्याने आमच्या गावामध्ये शाळा सुरू केली आणि आज त्या शाळेचं वटवृक्ष झालेलं आहे. 7 विद्यार्थ्यांवर शाळा सुरू केली, आज 750 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि एक नव्हे तर 2 दुसरी शाळासुद्धा उभी केली आणि त्या शाळेमध्ये 17 विद्यार्थी होते. आज त्या शाळेमध्ये 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ते म्हणजे गोरसई येथील शाळा. मी माझ्या वडिलांना 2 मिनिटाची श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं शांत श्रद्धांजली अर्पण करायची आहे. ओम शांती शांती शांती. ओर तो भरत वतन. तर ज्या क्षणाची आपण वाट पाहतो खरोखरच 2 सत्कारांचे शेवटचे या स्पर्धेचे आयोजक राजेंद्र पाटील यांचे बंधू तानाजी पाटील राजांचा प्रमोद पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान राहिलेला आहे, त्याचा करायचा आहे स्वागत आणि सन्मान. मी राजेंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपल्या सुभाषी त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. प्रदीप पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय मी राजेंद्र पाटील यांना. प्रदीप पाटील यांचा स्वागत आणि सन्मान. श्रमिक मंडळाचे सन्मान श्री अध्यक्ष मोरेश्वर पाटील साहेबांना इथे एक भेटवस्तू देण्यात येत आहे आयोजकांच्या वतीनं. या ठिकाणी मोरेश्वर आमचे मोरेश्वर भाऊ हे आपल्यापर्यंत आपले मनोगत पोहोचवत आहेत. सन्माननीय व्यासपीठ, आपले हाडाचे समाजसेवक नितीन पाटील साहेब, तरुणाईचं स्मृतिस्थान आमच्या पंचकोशीतील मोहनजी भोईर साहेब आणि माझे तमाम मित्रवर्ग आणि सन्माननीय पाहुणे,
आता दोन मिनटं बोलण्याचा योग आला तर आपला कार्यक्रम म्हणजे असा झाला पौर्णिमेचा चंद्र जसा कले कलेप्रमाणे वाढत जातो. चार चांद लागावे कुठल्या गोष्टीला असा यावं चंद्र दिवक करू योगाप्रमाणे हा कार्यक्रम झाला. पहिलं म्हणजे क्रिकेटला माझी नापसंती असते पण आता हा गावचा कार्यक्रम हा तनमन धनाने करतो म्हणून मी इथे उपस्थित. राजेंद्र पाटील फारच तनमनाने आमच्या काकांच्या स्मृतीसाठी स्मृती जागवण्यासाठी कार्यक्रम म्हणून मी इथे उपस्थित राहतो. नाही तर माझं जास्त प्राधान्य खुस्त्यानं आहे तर मला बोलायचं आहे राजेंद्र पाटलाला का पुढल्या वर्षी आपण पहिला दिवस क्रिकेटचा दुसरा दिवस जर पहिल्या दिवसात समारोप केला आणि दुसऱ्या दिवस कुस्तीचा आपण जर ठेवला तर आपल्याला अशीच प्रचंड सहकार्य मिळेल. फक्त त्रास जास्त होईल पण आपण एकदा प्रयत्न करू. तर हे राजेंद्र पाटलांचं दोन दिवसाचं काम बघितलं असं का सीमेवर जवान लढतात ते जसे दोन दिवस आयुष्यभर रात्रभर झोपत नाही तसे दोन दिवस राजेंद्र पाटील रात्रभर झोपत नाही. त्या राजेंद्र पाटील साठी एकदा मनमुळात टाळ्या म्हणून सांगतो. मित्रांनो या क्रिकेटचा खेळ तर जोपासात पण कुस्तीचा खेळ पण तुम्ही अंगी बाणवा. आपली हजारो वर्षाची परंपरा आहे त्या कुस्तीने आपल्याला पुल काम म्हणजे क्षेत्रात नोकऱ्या दिल्या सगळं दिलं वैभव दिलं शरीर दिलं त्या शरीराला आपल्याला एक उजाळा दिलाय. आपण क्रिकेट खेळतो वांधा नाही पण एक मनात अशी खूनगात बांधून जा जाताना का आपण भविष्यात कुस्तीचा उज्ज्वल इतिहास पुन्हा साकारू. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मुरेश्वर पाटील साहेब. मी पुढील सूत्र तर बघायचं आहे. आपण बक्षीस समारंभाकडे जाऊया. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खेळाडू प्रतीक. प्रतीक याने यायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी अंतिम सामना झाला स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2020 मधील अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याला पदक ज्याला प्रदान केला जातोय अर्थातच त्याचा हकदार आहे ज्याने या अंतिम सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि निश्चितच आपल्या संघाला विजयी पथावर नेलं ते अर्थातच प्रतीक पाटील. मी ज्याला विराट कोहली उपमा दिलेली आहे मी या ठिकाणी विनंती करतोय अर्थातच या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले भरत जाधव साहेबांना अरुण जाधव साहेबांना विनंती करतोय की भरत जाधव साहेबांना मी प्रथम विनंती करतोय की आपण प्रथम ट्रॉफी प्रदान करायची आहे. आराध्य टेंबिवली संघाचा खेळाडू प्रतीक पाटील तदनंतर अरुण जाधव साहेबांना विनंती करतोय जे संघटनेचे आमचे पदाधिकारी आहेत चेक प्रदान करायचा आहे अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तसेच या ठिकाणी धन्यवाद विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. त्यानंतर मित्रांनो या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने आपलं वर्चस्व गाजवलं तर खरोखरच सोनिका माता मालोडी संघाचा सॉरी तेंडुली संघाचा मोनिश 5 फलंदाज बाद केलेले आहेत. मोनिश मित्रांनो धावदेवी स्पोर्ट लाखिमली आयोजित स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2020 अर्थातच संघाचं नाव आहे आराध्य टेंबिवली आणि मानांकन आहे मोनिश ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली 5 गडी बाद केले आणि अर्थातच ही जी ट्रॉफी आम्हाला प्रदान केलेली आहे ती अर्थातच वर शिवसेनेचे विभाग सुनील अहिरराव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. मानांकन आहे आराध्य टेंबिवली आणि मानांकन आहे मोनिश
टेंडीवली संघाचा मोनिश उत्कृष्ट गोलंदाज विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. या पूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे तो माझ्या स्टोरीका माता मालोडी संघाचा फलंदाज ज्याने 61 धावा काढल्या तो विशाल. मित्रांनो, गावदेवी स्पोर्ट लाठीबली आयोजित स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2020 मध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची निवड झालेली आहे संघाचं नाव आहे सोनिका माता मालोडी. या मालोडी संघाबद्दल बोलेल की ज्यावेळेला आम्ही क्रिकेट खेळायचो तेव्हापासून सोनिका माता मालोडी होती. मात्र हरेनदादा चौधरी यांचं स्वप्न होतं की या एरियामध्ये कधी आल्यानंतर राजनभाऊ आम्हाला कधी स्पर्धा जिंकायला मिळेल हे त्यांचं स्वप्न होतं. मात्र या ठिकाणी उपविजयी पदावर त्यांना समाधान मानावं लागले. संघाचं नाव आहे सोनिका माता मालोडी आणि मानांकन आहे विशाल 61 धावा ज्यांनी पटकावल्या. ही ट्रॉफी जी आम्हाला दिलेली आहे ती अर्थातच उत्कृष्ट फलंदाज अर्थातच शिवसेनेचे विभाग प्रमुख वडगावचे सचिन पाटील यांच्या शुभास्ते ट्रॉफी आम्हाला सौजन्याने आलेली आहे. तसेच कुमार आयन सचिन पाटील यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आलेली आहे. मी व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या मजूर फेडरेशनच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तसेच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि नलिनीताई कोमलताई पाटील अग्री महोत्सवच्या उपाध्यक्ष यांच्या शुभास्ते आपण ही ट्रॉफी प्रदान करतोय. मानांकन आहे मालोडी संघाचा विशाल 61 धावा उत्कृष्ट फलंदाज. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं द्वितीय पारितोषक जो द्वितीय पारितोषक पटकावलेला आहे सोनिका माता मालोडी संघ. आपण यायचं आहे या ठिकाणी. मित्रांनो, आम्हाला गिफ्ट व्हाउचर दिलेलं आहे तौशिक भाई यांनी दिलेलं आहे आणि अर्थातच व्यासपीठावर स्थानापन्न झालेले. मी या ठिकाणी विनंती करतोय आमचे ज्येष्ठ बंधू अर्थातच श्रमिक मंडल भिवंडी संस्थेचे उपाध्यक्ष आग्री इंटरप्राइजेसचे अध्यक्ष सन्माननीय मोरेश्वर पाटील साहेब तसेच टेंबिवली गावचे नामांकित उद्योगपती सन्माननीय मोहनजी भोईर साहेब. मोहनदादा कधी माझा लाईव्ह टेलिकास्टचा प्रोग्राम असल्यानंतर फोन करतात आणि राजू खरोखर तुझा मी कार्यक्रम बघतोय. मी या ठिकाणी ही ट्रॉफी ज्यांच्या वतीने आलेले आहे ते वसई माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष तसेच आमचे परम मित्र देपिवली गावचे नामांकित उद्योगपती नितीन शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आलेली आहे. आणि अर्थातच सोनिका माता मालोडी उपविजयी संघ स्थानावर समाधान मानावं लागलेले आहे. नितीन शेठ जगन्नाथ पाटील पारोल देपिवली गावचे नामांकित उद्योगपती प्रथम तर ट्रॉफी प्रदान करायची आहे. आपण ट्रॉफी प्रदान करताना नितीन साहेब आपणही थोडं उभं राहायचंय जरा प्लीज. कारभारी साहेब आपणही उभं राहायचंय जरा खाली बसा. मालोडी संघ थोडस खेळाडू थोडस यस. एक मिनिट दोन मिनिट थांबायचं चेक तदनंतर आपण चेक प्रदान करायचा चेक दिला तदनंतर आपण सांगतो नाही दिला मालोडी संघ. एक मिनिट नितीन साहेब आपल्यास विनंती करतोय की आपण गिफ्ट व्हाउचर द्यायचं आहे तौशिफ शेख यांच्या वतीने आलेला आहे. तदनंतर भरत वतारी आपण पुढे. खरोखरच ही दोन दिवस स्पर्धा बघितली आपण स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृतिचषक या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने भले धावसंख्या काढो की फलंदाज बात करत त्याने आपलं नाव कोरलं ते म्हणजे मॅन ऑफ द सिरीज ठरणारा खेळाडू आहे तो कोण खेळाडू असेल आपल्यापैकी आवाज. तर तो खेळाडू आहे त्याने तब्बल 42 धावा आणि 6 विकेट
मित्रांनो या ठिकाणी धन्यवाद डीजे गावदेवी स्पोर्ट लाखिवली आयोजित स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृति चषक 2020 मध्ये मैन ऑफ द सीरीज मालिकावीराचा पुरस्कार ज्याला प्राप्त होते संघाचे नाव आहे सोनिका माता मालोडी आणि मानांकन आहे हर्षद ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 42 धावा आणि 6 गडी बाद करणारा अर्थातच हर्षद सोनिका माला सोनिका माता मालोडी मी या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले मी दिवेकर सरांना विनंती करतोय आमचे बंधू तानाजी पाटील आपण पुढे यायचं आहे राजेंद्र कारभारी साहेब असतील आपणही पुढे यायचं आहे हे जे बक्षीस ज्यांच्या ज्यांच्या सौजन्याने आलेले आहे ते अर्थातच शिरवली गावचे नामांकित उद्योगपती नाभिक सेना पालघर जिल्हा अध्यक्ष सन्मान्य नितीन साने साहेब यांच्या माध्यमातून भव्य चषक आपण देताना सोनिका माता मालोडी संघाचा हर्षद 42 धावा आणि 6 गडी बाद करणारा त्यानंतर आपण गिफ्ट वाउचर द्यायचं आहे मालोडी संघाला गिफ्ट वाउचर द्यायचं आहे आणि अंतिम विजयी संघ खरोखरच विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप 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 आभार आज ज्या संघाने येऊन या स्पर्धेवरती नाव कोरलेलं आहे तो संघ स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक मध्ये अंतिम विजय संपादन करणारा संघ दोन मिनिट या ठिकाणी ज्यांच्या सौजन्याने प्रथम पारितोषिक आलेलं आहे अर्थातच वसई विकास माथाडी कामगार वसई विकास माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष तसेच देपिवली गावचे नामांकित उद्योगपती नितीन शेठ पाटील यांच्या सौजन्याने ही ट्रॉफी आलेली आहे गेल्या 3-4 वर्षापासून आम्हाला ट्रॉफ्या देत आहेत तसेच नितीन शेठ साहेब यांच्या सोबत आलेले प्रमोद पाटील उद्योगपती देपिवली या दोन्ही मान्यवर असतील मोरेश्वर पाटील दादा असतील प्रथमतः आपण नितीन शेठ पाटील आपण ट्रॉफी प्रदान करायची हातात घ्यायची आहे राजेंद्र कारभारी साहेब आपण सुद्धा उभं राहायचंय थांब जरा थांब ना देताव सगळा या ठिकाणी आराध्य टेंबिवली संघाला अंतिम विजयी संपादन करतोय तदनंतर या ठिकाणी रोख पारितोषिक प्रदान करायला चेक अर्थातच ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आरोग्य बांधकाम समिती सभापती सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय बाळेमामा यांच्या वतीने तदनंतर गिफ्ट वाउचर द्यायचं आहे या ठिकाणी तौशिफ शेख यांच्या माध्यमातून आलेलं गिफ्ट वाउचर आपण देतोय डीजे विजेत्यांचं अभिनंदन सर्वांचं आणि मान्यवरांचं खूप खूप आभार ओवर टू भरत अवतारी तर खरोखरच गेले 2 दिवस ही भव्य दिवसीय क्रिकेट स्पर्धा उत्कृष्टपणे आयोजन केलेलं आहे चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे आणि कार्यक्रम संपलेला आहे आम्ही असं जाहीर करतोय जय हिंद जय महाराष्ट्र हे गाणं